आज आपण इयत्ता 10वी मधील बीजगणित या विषयाचे प्रकरण क्रमांक 4 अर्थ नियोजन हे पाहणार आहोत. तुम्हाला लक्षात आलं असेल अर्थ म्हणजे पैसा आणि पैशांचं केलेलं योग्य असं नियोजन म्हणजेच अर्थ नियोजन. या प्रकरणामध्ये आपण जे भाग पाहणार आहोत त्याची यादी या ठिकाणी मी दिलेली आहे. त्यामध्ये जीएसटीची ओळख आपल्याला माहितच आहे की आपल्या देशाने आताच नवीन कर प्रणाली ही अंमलात आलेली आहे. ती कर प्रणाली म्हणजे जीएसटी. त्या जीएसटीचा अर्थ जो असतो तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यामध्ये दोन प्रकारचे टॅक्स असतात, एक केंद्र सरकारकडे जमा होतो आणि एक राज्य सरकारकडे जमा होतो. केंद्र सरकारकडे जमा होणारा जो टॅक्स आहे त्याला सीजीएसटी म्हणतात आणि राज्य सरकारकडे जो टॅक्स जमा होतो त्याला एसजीएसटी असं म्हटलं जातं. हा जो टॅक्स दुकानदार किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत ज्या आपल्याकडून घेतात त्यासाठी ते कर भिजक तयार करतात म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस. या टॅक्स इनव्हॉइसची माहिती सुद्धा आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे जीएसटीचं गणन कसं केलं जातं, इनपुट टॅक्स क्रेडिट कसा केला जातो याची सुद्धा माहिती आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. आणि शेवटच्या भागामध्ये आपण जो पैसा आपण कमवलेला आहे त्याची योग्य असं नियोजन करण्यासाठी आपण त्याचं नियोजन शेअर्समध्ये त्याची गुंतवणूक करून करू शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर म्युच्युअल फंड आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तसंच एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी याबद्दल सुद्धा या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत.